नमस्कार, मी मनीषा औटी, शिवनेर प्राईममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सध्या मराठा क्रांती मोर्चाचं वारं पुन्हा एकदा उठलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील अंबड या ठिकाणी देखील सकल मराठा समाज आणि झुंजा चावा संघटनेच्या वतीनं मुको मोर्चा काढत पोलिसांना आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे. त्याचबरोबर पोलीस तहसील कार्यालयावरती उपोषण करत मराठी आरक्षणाबाबत विविध मागण्याही करण्यात आल्या आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड येथे झुंजार छावा आणि सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी लांबच लांब वाहनांची गर्दी झालेली दिसून आली. यामध्ये मराठा समाजाच्या अनेक मागण्यांचं निवेदन पोलिसांना आणि तहसीलदारांना देण्यात आलं आहे. काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूचा गुन्हा मुख्यमंत्र्यांना दाखल करण्यात यावा. मराठा आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावं. होणाऱ्या काळात महाभरती आरक्षण मिळेपर्यंत थांबवावी या मुख्य मागण्यांसाठी झुंजार छावा संघटनेनं तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं. यामध्ये झुंजार छावाचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल माने, रामदास बर्डे, विनोद पवार, राजकुमार पवार, भागवत सोळुंके, तुकाराम गायकवाड, अशोक गोरे, बळीराम बोडके, बबलू पवार, दीपक मुळे, अभिषेक लहुटे, जीवन डागुरकर यांसह अनेक कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आणि उपोषणात सहभागही घेतला होता. न्यूज रिपोर्टर गणेश जाधव, शिवनेट प्राईम, जालना. शिवनेर प्राईम आपल्यासाठी यूट्यूब, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांवर उपलब्ध आहे. त्यामुळे बातमी मागची बातमी पाहण्यासाठी शिवनेर प्राईमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.